कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिलं. जवळपास 1.5 लाख लोकांनी या मोर्चात सहभाग घेतला. कोपर्डी येथे गेल्या महिन्यात शाळकरी मुलीवर अत्याचार केल्यानंतर नराधमांनी तिची क्रूर हत्या केली होती. तिच्या देहाची त्यांनी विटंबना केल्याने राज्यभर या घटनेची तीव्र पडसाद उमटत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. क्रांती चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाले. लाखोंच्या संख्येने लोकांनी या मोर्चात सहभाग घेतला. लोकांचा आक्रोश त्यांच्या घोषणेतून वाढत्या गर्दीतून दिसून आला. त्याची मुकलीवर झालेल्या अत्याचाराचा हा निषेध होता. या मोर्चात महाविद्यालयीन मुलं, शहरातील रहिवासी आणि आजूबाजूच्या खेड्यांनीही सहभाग घेतला. या मोर्चात सर्वात जास्त संख्या होती ती मुलींची. मोर्चात आलेल्या प्रत्येकांच्या मनात त्या नराधमांविरुद्ध आक्रोश दिसत होता. मोर्चातील प्रत्येक व्यक्तीचं बोलणं होतं की त्या नराधमांना त्या मुलीला न्याय हा मिळालाच पाहिजे, त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या. आमच्या ज्या बहिणीवर जे अत्याचार झाले आहे, मी तर फक्त एकच सांगणार की त्यांना आहे ना महिलांच्या आणि स्त्रियांच्या हातामध्ये देऊन टाकायला पाहिजे. त्यांना आहे ना अशी सजा देणार ते स्त्री की आहे ना ते आयुष्यात आहे ना लक्ष देऊन एक अगदी पण असं नाही करू शकणार की मुली सगळ्या विरुद्ध त्यांना आमच्या हातात द्यायला पाहिजे, फक्त आमच्या हातात द्यायला पाहिजे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी येथे आलेले आहेत आणि या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांची जे संख्या आहे ती लक्षणीय आहे. आपल्यासोबत अशाच काही युवती आहेत, त्यांच्यासोबत त्यांच्याशी विचारूयात नेमकं त्यांच्या मागण्या काय काय आहे. आपला मराठी समाज हा एकदम शांतप्रिय आहे, पण आपल्या मराठी समाजातील मुलीवर जो क्रूरपणे अत्याचार झालेला आहे यामुळे मराठी समाज आता संयम ठेवणार नाही. मला शासनाला एक प्रश्न विचारायचा आहे. मुलींवर रेप होऊ लागले, एवढं सगळं अत्याचार होऊ लागले, तरी सुद्धा आम्हाला मोर्चे काढून आम्हाला न्याय मागावा लागतोय. तर आमचं शासन असं करू काय लागलंय की आम्हाला मोर्चे काढावे लागतात. आणि फॉर एक्झाम्पल मराठा समाजाच्या मुलीवर झाले, कोणत्याही समाजाच्या मुलीवर झालं तरी मोर्चे काढावे लागतात आम्हाला. तर आमचं सरकार का झोपलंय का नेमकं काय झालंय? आतापर्यंत पोलीस लोकांनी केलं काय? आता जागले नाही किती मुलीला रेप केला, काय केला, कोणीच काय जागले नाही. कोणी सरकार लोक करता काय? ती बी कोणाची बहीण असेल काय असेल? कोपर्डी येथील जी घटना घडलेली आहे ती अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे. या गोष्टीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करते. आणि आज मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने इथे एक आमच्या महिलांचा एक अतिशय रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे विभागीय कार्यालयावर आम्ही आलेलो आहोत. आणि मी या घटनेला जो जबाबदार असतील त्यांना त्वरित फाशीची शिक्षा दिली पाहिजे. जलदगती न्यायालयामध्ये हा खटला लवकरात लवकर चालावा. त्वरित 2 आठवड्याच्या आत आरोपींवर आरोपपत्र दाखल व्हावं आणि सर्व म्हणजे सुरक्षेचं वातावरण निर्मिती करावी. प्रशासनाकडे अजून एक महत्त्वाची मागणी अशी आहे की ज्या कोपर्डी हत्याकांडानंतर जे राज्यभरात वातावरण झाले ते भीतीदायक वातावरण आहे, शाळा कॉलेजांमध्ये भीतीदायक वातावरण आहे, तर ह्या अशा वातावरणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशा लोकांची नेमणूक करावी, असं संरक्षण व्यवस्था करावी की लोकांना शांतता वाटावी. माझा मराठा समाज सगळ्यांना सांभाळून घेतो. गरीब असेल, श्रीमंत असेल, एक भाकर असेल तर अर्धी द्यायची तयारी ठेवतो. तरी सुद्धा त्याच्याकडे हिंतेने बघण्याची कशामुळे तयारी करतात हे लोक? का तयार हिंतेने बघतात त्यांच्याकडे? माझं आव्हान आहे सगळ्यांनी सांभाळून घ्यावं, सगळ्यांनी त्यांच्याकडे हिंतेने बघू नये. आमच्यामध्ये ताकद आहे, आम्हीही काही करू शकतो, आमचीही एकजूट होऊ शकते, अशी सगळ्यांनी तिची हे करावी, नोंद घ्यावी. शासनाकडून किंवा कुठल्याही नराधमाकडून अशा प्रकारचं कृत्य परत होऊ नये. ही या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि या बलात्काराला किंवा या अत्याचार करणाऱ्या नराधमांना अतिशय कठोर शिक्षा व्हावी. खरं तर यांना सर्व जनतेमध्ये फाशी देण्यात यावी. असा अतिप्रसंग हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येऊ शकतो तर आपला जिल्हा त्यापासून काही लांब नाही आहे. अल्पवयीन मुलीवरती असा अत्याचार होऊ शकतो तर आपणही त्यापासून दूर नाही आहे. आपल्याला आपली सुरक्षा आपण स्वतःच करायची का? मुलींनीच करायची का? सरकार काय करणार आहे यासाठी आम्ही हा निषेध केलेला आहे. मी रोज माझ्या घरापासून कॉलेजपर्यंत सीटर ऑटोने जाते. सीटर ऑटोमध्ये जाताना पण खूप सारे प्रश्न पडतात. ऑटो चालक कसा आहे,
सीटरमध्ये बसलेले अदर्स मेंबर्स कसे आम्हाला खूप प्रश्न काढून सांभाळून चालावं लागतं. शासनाने यासाठी काही सोय केली असायला पाहिजे. मध्ये सिटी बसेस पण नीट चालू केल्या होत्या बट त्या पण बंद केल्या, त्यामुळे आमची येण्या जाण्याची खूप फजिती होते आणि घरच्यांना त्यामुळे खूप काळजी पण राहते. मुली आम्ही शाळेत किंवा घरी पाठवताना जोपर्यंत मुली येत नाही तोपर्यंत आई वडिलांना काळजी वाटते. किती जरी मोबाईल केले काही केले ते एखाद्या वेळेस मुली जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भीती वाटते. हा प्रश्न पडतो की मुलींना शिकवावं का नाही शिकवावं. बऱ्याच ठिकाणी बस चालू असून कधी बंद असतात कधी चालू असतात, त्यामुळे मग आम्ही महिलांनी आणि मुलींनी काय करायचं हा प्रश्न पडलाय. पुढे ही सगळ्यांनी दक्षता घ्यावी की कुठल्याही स्त्रीला किंवा मुलींना ही अशी घटना घडू नये. ही सगळ्या सरकारनी पोलिसांनी आणि सगळ्या महिलांनी काळजी घ्यावी. अशा नराधमाला भर चौकात शिक्षा करावी, पण तसं करता येत नाही कारण आपले काही कायदे कानून असतात त्यामुळे. पण ह्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. त्याचा उद्देशच असा आहे की ज्या संबंधित आरोपींनी जे केलेले आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, त्यांनी फाशी व्हावी अशी इथल्या औरंगाबाद जिल्ह्यातली सगळ्या मराठा समाजांची इच्छा आहे. आज सर्व मराठा संघटनांनी जो कोपर्डी बलात्काराचा निषेध केला होता अत्यंत शांतपणाने व शिस्तीचं आज प्रदर्शन आज सगळ्या मराठा समाजाने दिलेलं आहे आणि हेच पुढे करून. परंतु हा जो झालेला बलात्कार किंवा अमानुष बलात्कार अत्याचार आहे याला लवकरात लवकर न्यायिक प्रक्रिया पूर्ण होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ह्याच आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज निषेध करतोय. मराठा भगिनींसाठी पण आपले बंधू आपले भगिनी माता जिजाऊ वगैरे सगळे रस्त्यावर आले त्याच्यासाठी आम्हाला फार चांगलं आणि फार सेफ वाटतंय. सगळ्यांना धन्यवाद. प्लीज असंच नेहमी सपोर्ट करत राहा ज्याच्याने आपलं महाराष्ट्र आणि आपलं इंडिया नेहमी सेफ राहील मुलींसाठी तरी ॲटलीस्ट. जे काही असो शिक्षा व्हायलाच पाहिजे. हे सगळं कृत्य ऐकून खूप वाईट वाटलंय आणि सगळे मराठा बांधव सगळे रस्त्यावर आलेत आम्हाला खूप चांगलं वाटतंय आणि सगळे सपोर्ट करायलाच पाहिजे. आजचा हा जो मोर्चा निघालेला होता हा सर्वपक्षीय मोर्चा होता. आज इथे कोणीच नेतृत्व केलेलं नाही आहे, कुठलाही पक्ष पुढे आलेला नाही. आम्ही आज सर्व मराठी बंधू भगिनी सगळे इथे जमा झालेलो होतो फक्त आमच्या मुलीसाठी आमच्या बहिणीसाठी जिच्यावरती एक इतकं वाईट कृत्य घडलेली आहे. आणि आमची सर्वांना एवढीच विनंती आहे की जे दोषी आरोपी आहेत त्यांना सक्त सजा इथे झालीच पाहिजे. जे कोपर्डीत घडलं ते संभाजीनगर शहरात घडू नये, नाहीतर आम्ही ज्या जिजाऊ आज उतरल्या आहेत त्या तिपटीने उतरतील आणि काय हाल करतील. कारण आम्ही स्वतः शिक्षा देऊ, आता महिलांनी आता उतरलेल्या आहेत तर आम्ही स्वतः शिक्षा देणार आहोत. लाखोंच्या संख्येनी लोकांनी आपला सहभाग या मोर्चात नोंदवला. मोर्चाला वेगळं रूप येऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. जवळपास 1000 पोलीस या ठिकाणी तैनात होते. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ काढलेला हा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीचा होता. मोर्चा दरम्यान लोकांनी स्वच्छतेकडेही लक्ष दिले. एका महिन्या अगोदर पेटलेली ही आग अद्यापही विझलेली नाही, ती भडकतच चाललेली आहे. त्या चिमुकलीला न्याय मिळावा, त्या नराधमांना फाशी व्हावी अशी मागणी सर्वसामान्यांची आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला होता. त्याच्याच निषेधार्थ आज औरंगाबाद शहरात मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून त्याचा निषेध नोंदवलेला आहे. याच मोर्चामध्ये लहानपासून थोरापर्यंत सर्वांच्या तोंडातून एकच विषय होता की तो आहे की जो या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्या दोषींचा खटला जो आहे फास्टॅग कोर्टमध्ये चालवून त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी किंवा त्यांना जे काही दोषी असतील त्यांना सजा देण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वत्र मराठा समाज हा रस्त्यावर आला होता. कॅमेरामन गणेश वासलवार सोबत मी सचिन जिरे, MCN न्यूज.